नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर सेवन राऊंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जर तुम्हाला गाण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत बघा. तुमची गायन कला दाखवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे. हो, अस्तित्व ट्रस्टने आयोजित केलेल्या कोकण जत्रा 2024 मध्ये सुरमई संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा आहे 24 मे 2024 रोजी. या स्पर्धेची वेळ आहे 4 ते 6 वाजेपर्यंत. ही संगीत स्पर्धा 3 वयोगटांमध्ये घेतली जाणार आहे. पहिला वयोगट वयवर्षे 15 ते 30, दुसरा वयोगट वयवर्षे 31 ते 50 आणि तिसरा वयोगट आहे वयवर्षे 51 पासून पुढे. स्पर्धकांना हिंदी किंवा मराठी सोलो गाण्यांचं सादरीकरण कॅरिओके ट्रॅकवर करायचं आहे. आपले कॅरिओके ट्रॅक स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे आपण जरूर पाठवू शकता. स्पर्धेच्या गाण्याचे सादरीकरण हे 2 मिनिटांचे असेल. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि स्पर्धेचे नियम आणि अटी समजून घ्या. या स्पर्धेचे नोंदणी शुल्क ₹200 आहे. गुगल फॉर्मद्वारेही आपण या स्पर्धेसाठी आपली नावनोंदणी करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती क्लिक करा आणि आपली नावनोंदणी आजच करा. अस्तित्व ट्रस्ट आयोजित कोकण जत्रा 2024 हा फेस्टिवल BMC ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सुरमई संगीत स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार आहे अस्तित्व ट्रस्ट आयोजित ऑर्केस्ट्रामधील स्टार सिंगर्स बरोबर स्टेज शेअर करण्याची सुवर्ण संधी. ही सुवर्ण संधी तुम्ही मुळीच गमावू नका, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेसाठी तुम्ही नावनोंदणी करा. कोकण जत्रा 2024 विषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती क्लिक करा आणि या जत्रेविषयी अधिक माहिती घ्या. कोकण जत्रा 2024 मधील इतर ऍक्टिव्हिटीज, इतर इव्हेंट्स या संदर्भातील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या क्लिक करा आणि तेही व्हिडिओ जरूर पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल सेवन राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.